ब्रेक नंतर स्वागत नमस्ते महाराष्ट्र मध्ये। क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खान साठी आजचा दिवस मोठा असणार आहे, कारण त्याच्या जामीन अर्जावर आज विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यामुळे त्याला दिलासा मिळणार की त्याचा तुरुंगातला मुक्काम वाढणार हे आज समजेल। गेल्या 17 दिवसांपासून आर्यन खान तुरुंगामध्ये, विशेष सत्र न्यायालय आज काय निर्णय देणार हे पाहावं लागेल। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेतच। विशाल, गेल्या 17 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे, काय अधिक माहिती? श्वेता, खरं तर आर्यन खानसाठी आजचा दिवस हा महत्वाचा असणार आहे, कारण का गेले 17 दिवस आर्यन खान ह्या ड्रग्ज प्रकरणामुळे तुरुंगात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज या सुनावणीमध्ये जामीन अर्जावरती जी आहे ती पूर्णपणे सुनावणी होईल। खरं तर हा निर्णय कुठेतरी हा राखून ठेवण्यात आला होता आणि याबाबतीत आज निर्णय होण्याची शक्यता दाट वर्तवली जाते। एक कायदे तज्ञांचं असं मत आहे की गेले 17 दिवस हा आर्यन खान तुरुंगात आहे, त्यामुळे बेल मिळण्याची शक्यता जी आहे जास्त असं कायदे तज्ञांचं मत आहे। मात्र ज्या प्रकारे एनसीबीनं पुरावे जे आहेत हे न्यायालयात मांडताना दिसून येते, याआधीही आर्यन खानला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती, बेल मिळण्याची शक्यता दाट वर्तवण्यात आली होती, मात्र एनसीबीनं महत्वाचे पुरावे ठेवल्यानंतर आर्यन खानचा मुक्काम जो आहे तो तुरुंगामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या संपूर्ण प्रकरणाशी निगडीत अन्य काही पुरावे जे आहेत ते एनसीबीच्या हाती सापडलेले आहेत, की या प्रकरणाची संपूर्ण चौकशी जी आहे ती एनसीबीचे अधिकारी करताना दिसून येतात। त्यामुळे आज या जामीन अर्जावरची सुनावणी होत असताना एनसीबी जे आहे तो जामीन अर्जासाठी पूर्णपणे विरोध करेल, मात्र विरोध करताना एनसीबी नेमके काय पुरावे न्यायालयात मांडते हे पाहावं लागणार आहे। श्वेता जी, विशाल, आज किती वाजता या जामीन अर्जावरची सुनावणी आहे? श्वेता, साधारणतः 2 वाजताच्या सुमाराला या जामीन अर्जावरची सुनावणी जी आहे ती विशेष सत्र न्यायालयात होण्याची शक्यता आहे। खरं तर याआधी मेडिकल करणं या आरोपींचं गरजेचं असतं, ते मेडिकल होईल आणि त्यानंतर यांना न्यायालयात जे ते हजर करण्यात येईल। एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर आजचा दिवस हा आर्यन खानसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे, मात्र एनसीबी नेमके काय पुरावे न्यायालयात आज मांडते, काय स्वतःचा युक्तिवाद मांडते हे पाहावं लागणार आहे। श्वेता, किती वाजेपर्यंत साधारण आपल्याला कळेल की आर्यन खानच्या जामीन अर्जाबाबत नेमकं काय होत आहे? श्वेता, जर आपण मागच्या सुनावणीचा विचार केला तर जवळपास न्यायालयात हा युक्तिवाद हा जवळपास 6 तास सुरू होता, त्यामुळे आज सुद्धा या सुनावणीला एक वेळ लागू शकतो। साधारणतः एक 4 ते 5 दरम्यान याच्या बाबतीत निर्णय जो आहे तो येऊ शकतो, मात्र जर आपण जर 5 तारखेची जर पार्श्वभूमी घेतली तर अधिक वेळ जो आहे तो झाला होता, कारण का दोन्ही बाजूंचा युक्तिवाद मांडण्यात येतो आणि पुरावे नेमके कशाप्रकारे मांडले जातात, एनसीबी कशाप्रकारे विरोध करतं हे आज न्यायालयात पाहावं लागणार आहे। जर शाहरुख खानचे वकील हे सुद्धा त्यांनी जर याबाबतीत युक्तिवाद केला, खरं तर हा युक्तिवाद केल्यानंतर आर्यन खानला एक दिलासा मिळतो का ते पाहावं लागणार आहे। श्वेता जी, आणि त्यामुळेच आर्यन खानसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे। धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर जेलमधला मुक्काम वाढणार की बेल मिळणार या संदर्भातला निर्णय आज कोर्ट काय देत आहे यावरून पुढचं ठरेल, आर्यन खानच्या बाबतीत नेमकं काय होणार। तर आर्यन खानच्या जामीन अर्जावरून भाजपचे आमदार राम कदम यांनी सरकारवर निशाणा साधलाय। राज्य सरकार ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज माफियांच्या विरोधात उभे राहतील, मात्र वसुलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसला असं ट्विट करत राम कदम यांनी महाविकास आघाडीवरती टीका केली। दरम्यान आर्यनला जामीन मिळावा असं म्हणत उपरोधिक टोला त्यांनी लगावला। ट्विट केलंय राम कदम यांनी, प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा, संविधान कायद्याप्रमाणे जामीन मिळणं हा एक मूलभूत अधिकार आहे, ही लढाई कुणा एका व्यक्तीविशेषच्या विरोधातील लढाई नाही, अखंड मानवजातीची ड्रग्ज विरोधातली ही लढाई आहे। अपेक्षा होती महाराष्ट्र सरकार निदान या ड्रग्ज प्रकरणामध्ये ड्रग्ज माफिया विरोधात उभे राहतील, मात्र वसुलीचा प्रभाव हा स्पष्टपणे दिसतोय, अशा प्रकारचं उपरोधिक ट्विट भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेलं आहे आर्यन खानच्या जामीन अर्जावरून। राज्य सरकार ड्रग्ज प्रकरणामध्ये ड्रग्ज माफियांच्या विरोधात उभे राहतील, मात्र वसुलीचा प्रभाव स्पष्ट दिसतोय असा उपरोधिक टोला राज्य सरकारला किंवा महाविकास आघाडी सरकारला भाजपचे आमदार राम कदम यांनी लगावलेला आहे।
अपेक्षा होती की महाराष्ट्र सरकार ड्रग्ज माफियांच्या विरोधात उभे राहील, मात्र वसुलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसला। प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा। संविधान आणि कायद्याप्रमाणे जामीन मिळणं हा एक मूलभूत अधिकार आहे। ही लढाई कोणाएका व्यक्तिविशेषाच्या विरोधातली लढाई नाही, तर अखंड मानवजातीची ड्रग्ज विरोधातली ही लढाई आहे, असं ट्विट राम कदम यांचं।